नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। मित्रांनो, भारतामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्यानं महाभारत आणि रामायण पाहिलं नाही। लहानपणी दूरदर्शन वाहिनीवर आपण या दोन्ही मालिका पाहिल्या आहेत आणि सध्या 2020 या मालिका पाहायला आपल्याला मिळत आहेत आणि त्याचमुळं महाभारत आणि रामायण यामधील पात्रांची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली। पण यामधील पात्रांची खरी नावं काय आहेत मित्रांनो, हेच आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया, बघूया महाभारतातील पात्रांची खरी नावं काय आहेत। कृष्ण, नितीश भारद्वाज यांनी कृष्णाचं पात्र साकार केलं आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा त्यांनी विदुराच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, पण नितीश हे 20 ते 25 वर्षाचे होते आणि विदुर हे एक वयस्कर पात्र होतं म्हणून त्यांना यासाठी नाकारण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना कृष्णाच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला सांगण्यात आलं। पण कृष्णाचं पात्र साकार करणारे एक अनुभवी कलाकार असावेत असं त्यांना वाटत होतं म्हणून स्वतः नितीश यांनी यासाठी नकार दिला। पण ऑडिशन दिल्यानंतर आणि प्रॅक्टिस केल्यानंतर कृष्णाचं पात्र त्यांनी एकदम उत्तम प्रकारे साकार केलं आणि ही भूमिका त्यांना सुंदर जमली। भीष्म, महाभारतात भीष्म हे पात्र मुकेश खन्ना यांनी साकार केलं आहे। जेव्हा त्यांनी भीष्म हे साकार केलं तेव्हा त्यांचे वय केवळ 30 होतं। समय, मैं समय हूँ असा आवाज तुम्ही महाभारतामध्ये ऐकला असेल आणि हे पात्र साकार केलं हरीश भिमानी यांनी। महाभारतातील प्रत्येक प्रसंगाचं वर्णन या समय यांनी केलं आहे। अर्जुन हे पात्र महाभारतातील एक मुख्य पात्र आहे। हे पात्र फिरोज खान यांनी साकार केलं आहे। कर्ण, पंकज धीर या अभिनेत्याने कर्ण हे पात्र साकार करून सर्वसामान्यांच्या मनामध्ये आपले वेगळं स्थान निर्माण केलं। पंकज यांनी कर्ण या पात्राला न्याय दिला आहे। भीम, महाभारतातील एक ताकदवान आणि धिप्पाड ध्येयष्टी असलेलं पात्र म्हणजे भीम। अभिनेते प्रवीण कुमार यांनी भीम हे पात्र साकार केलं आहे। एक प्रसिद्ध पैलवान म्हणूनही त्यांची एक ओळख आहे। युधिष्ठिर, एक सत्यवादी पात्र म्हणून युधिष्ठिरची ओळख आहे। गजेंद्र चौहान यांनी हे युधिष्ठिराचं पात्र साकार केलं आहे। आत्तापर्यंत 500 जास्त चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी कामं केली आहेत। गांधारी, रेणुका झसरानी यांनी महाभारतात गांधारी हे पात्र साकार केलं आहे। त्यांची या पात्रामुळं खूप प्रसिद्धी झाली। गंगा, किरण जुनेजा यांनी महाभारतात गंगा हे पात्र साकार केलं होतं। आजही त्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला दिसून येतात। दुर्योधन, महाभारतात काम करून लोकांचा राग त्यांनी ओढवून घेतला। पुनीत इस्सर यांनी हे पात्र साकार केलं होतं। बिग बॉस 8 ते आपल्याला दिसून आले होते। द्रौपदी, असं म्हटलं जातं की संपूर्ण महाभारत या द्रौपदी या पात्रामुळे झालं। रूपा गांगुली यांनी हे द्रौपदीचं पात्र साकार केलं होतं। महाभारतापासून त्यांनी अभिनय करण्यासाठी सुरुवात केली। तर हे होते महाभारतातील काही महत्त्वाची पात्र। तुम्हालाही काही पात्रांची नावं माहीत असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, बायोग्राफीज, लव्ह स्टोरीज पाहण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।